मित्रो, शर्मिष्ठा आणि देवी यांनी यांच्या आयुष्यामध्ये ययाती राजाचा प्रवेश होतो, तो शर्मिष्ठेनं देवी यांनीचं दासत्व पत्करल्यानंतर. म्हणजे ही एक हकीकत जी घडते ती आता देवी यांनी ही शर्मिष्ठेची मालकीण आहे, आणखीन शर्मिष्ठा ही तिची दासी आहे, यावेळी ही हकीकत घडते. आता यानंतर वनामध्ये नगराजवळच्या एका वनामध्ये तलावामध्ये जलक्रीडा करण्यासाठी पुन्हा एकदा देवयानी आणि शर्मिष्ठा गेलेले असताना, आपल्या सखी परिवार दासी यांच्यासोबत गेलेले असताना जलक्रीडेनंतर वनामध्ये त्या खेळत बसलेल्या होत्या आणि मनोरंजन करत बसलेल्या होत्या, तेव्हा ययाती राजासुद्धा योगायोगानं त्याच ठिकाणी मृगयेनिमित्तानं आला आणि त्यानं पाहिलं की मैत्रिणींच्या दासींच्या गराड्यामध्ये दोन तरुण सुंदरी बसलेले आहेत, तेव्हा उत्सुकतेपोटी तो त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याजवळ गेला आणि त्यानं देवयानीला विचारलं की तुम्ही कोण आहात. तेव्हा देवयानीनं त्याला स्वतःची ओळख सांगितली की ती असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या आहे आणि ही जी दुसरी तिची सेवा करत आहे ती वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठा आहे. आणि जरी ती आता राजकन्या असली तरीसुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये मात्र ती तिची दासी आहे. यावर ययाती राजेला साहजिकच या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, पण देवयानीनं नंतर राजाचीही माहिती विचारली त्याला, तेव्हा ययातीनं सांगितलं की तो नहुषपुत्र ययाती आहे. आता वास्तविक पाहता यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की देवयानी आणि ययाती यांची ही काही पहिली भेट नव्हे, कारण ययातीनंच देवयानीला पडलेल्या विहिरीमधून बाहेर काढलेलं होतं. आणि देवयानीच्याही लक्षामध्ये ही गोष्ट आहे हे नंतर समजून येईलच, आणि ययातीसुद्धा हे विसरलेला असेल असं वाटत तरी नाही, पण आदिपर्वातील कथेमध्ये तरी संदर्भ असाच दिलेला आहे आणि मीसुद्धा तो तसाच स्वीकारलेला आहे. तर ययातीनं आपली स्वतःची माहिती सांगितली, देवयानीनं स्वतःची माहिती सांगितली, त्यानंतर देवयानीनं राजाला विनंती केली की राजानं तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. यावर ययाती म्हणाला की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा विवाह धर्मसंमत नाही, आणि विशेषतः तो स्वतः तरी ब्राह्मणांना तपस्व्यांना खूप घाबरतो, कारण हे ब्राह्मण तपस्वी शाप देऊन एका क्षणामध्ये नगरेच्या नगरे भस्म करू शकतात. आणि ययाती राजाला त्याच्या वडिलांचं उदाहरण माहीत होतंच, कारण त्याचे वडील नहुष याचं जे पतन आहे, यांचं जे पतन झालेलं होतं इंद्रपदावरून, ते अगस्ती ऋषींच्या शापामुळंच झालेलं होतं, त्यामुळं तो साहजिकच तपस्वी ब्राह्मणांना घाबरतो. आणि मी ब्राह्मणांना तो म्हणतो की मी ब्राह्मणांना घाबरत असल्यामुळं तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकणार नाही, कारण तुझ्या पित्याचंही या गोष्टीस अनुमोदन असणार नाही. तेव्हा देवयानी त्याला आता आठवण करून देते की विहिरीमध्ये ती पडलेली असताना त्यानंच तिचा हात धरला होता, आणखीन हाताला धरून वर खेचलं होतं, आणि त्यामुळं एकापरीनं त्यानं तिचा पत्नी म्हणून स्वीकार केलेलाच आहे, पाणीग्रहण केलेलंच आहे. कारण सच्चील स्त्रियांच्या हाताला परपुरुषांचा स्पर्श होणार नाही, आणि मग त्यानं तिच्या हाताला स्पर्श केला म्हणजे तिचा पत्नी म्हणूनच स्वीकार केला असं औपचारिकदृष्ट्या ठरतं, औपचारिकदृष्ट्या ते मान्य होतं असं ती त्याला सांगते. आता या ठिकाणी एक गोष्ट आहे की पाणीग्रहण या शब्दामधील पाणी या शब्दाचा जो अर्थ आहे तो संस्कृतमधील पाणी या शब्दाचा एक अर्थ हात असा आहे, त्यामुळं हात हातात घेणं किंवा हाताला धरणं
याचा अर्थ पुरुषानं स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करणं असा होतो. त्यामुळं ती त्याला म्हणते की तसं पाहिलं तर एका अर्थानं तुम्ही माझं प्राणी पाणीग्रहण केलेलंच आहे. आता फक्त औपचारिकदृष्ट्या संस्कारयुक्त पद्धतीनं आणि पित्याचा आशीर्वाद घेऊन पित्याच्या आशीर्वादानं पत्नी म्हणून स्वीकार करणं बाकी आहे, तर तो उपचार आपण पूर्ण करू असं राजाला ती सांगते. म्हणजे ही गोष्ट देवयानीला तर आठवतेच की विहिरीमधून राजानं तिला बाहेर काढलेलं होतं, आणि राजालाही साहजिक ते आठवत असावं असं वाटतं. पण आपण ते सोडून देऊ तात्पुरतं. आणि नंतर मग देवयानी राजाला घेऊन आपल्या पित्याकडं म्हणजे शुक्राचार्यांच्याकडे येते आणि शुक्राचार्यांना सांगते की मला विहिरीतून बाहेर काढणारे ययाती राजा ययाती ते हेच आणि यांच्याशीच मला विवाह करायचा आहे. असं कन्येनं सांगितल्यानंतर आपणाला माहीतच आहे की शुक्राचार्य ऋषी देवयानीचा आपल्या लाडक्या कन्येचा कुठलाच आग्रह कुठलीच गोष्ट ते अमान्य करत नाहीत. त्यामुळं शुक्राचार्य ऋषी ते तिची विवाहाची इच्छा राजाबरोबरची मान्य करतात आणि ययाती राजाला आशीर्वाद देऊन सांगतात की तू हिचा पत्नी म्हणून स्वीकार कर. एक प्रकारे ही आज्ञाच. त्यामुळं ययाती देवयानीशी विवाह करतो आणि शुक्राचार्यांचे आशीर्वाद घेऊन देवयानीसह हस्तिनापूरला परत येतो. साहजिकच शर्मिष्ठा ही देवयानीची दासीच असल्यामुळं तीसुद्धा राजाबरोबरच म्हणजे देवयानीबरोबरच हस्तिनापूरला येते. आणि शुक्राचार्यांनी या विवाहाच्या वेळीच राजाला असंही सांगितलेलं आहे की जरी ही राजकन्या असली तरीसुद्धा हिच्याबरोबर विवाहासंबंधी विचार राजाने करू नये किंवा शरीर संबंधानंसुद्धा विचार करू नये, आणि ती राजकन्या असल्यामुळं तिची व्यवस्थित देखभाल मात्र करावी असं शुक्राचार्यांनी राजाला सांगितलेलं होतं. आता ह्या सगळ्या घटनानंतर शर्मिष्ठा देवयानी आणि ययाती हे तिघही हस्तिनापूरमध्ये येतात आणि इथून पुढं देवयानी आणि ययाती यांचं वैवाहिक आयुष्य आणि शर्मिष्ठेचा ययातीच्या आयुष्यामध्ये पत्नी म्हणून प्रवेश यासंबंधीचा कथाभाग आपण पुढील भागामध्ये बघू. तर पुन्हा भेटू पुढील भागात. तोवर धन्यवाद.